नमस्कार, अपना सर्वांचं दक्ष टाइम्समध्ये सहर्ष स्वागत। आज बातमीपत्रात आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषदेची पाण्याबाबतची सनसनाटी बातमी। श्रीगोंदा शहरासाठी आमदार बबनदादा पाचपुते यांनी साधारण 50 कोटी रुपये रुपयांची पाणी योजना मंजूर करून आणली। मिनरल वॉटर वगैरे शब्द त्यावेळी वापरले गेले। नगर परिषदेवर विश्वास ठेवत अनेक गोरगरीब नागरिक परिषदेच्या नळाचे पाणी पितात। अनेकजण यामुळे अनेक आजारांचे बळी ठरत आहेत। या पाण्याने पोटाचे विकार होत आहेत, याबद्दल नागरिकांनी मांडलेले मत पाहूयात। जारचं पाणी पितो, नळाचं पाणी पित नाही, कारण प्यायला चांगलं वाटत नाही। घरच्यांचं काय मत आहे? घरच्यांचं विद्येच मत आहे। नेमकं काय होतं म्हणजे पाण्याची चव लागत नाही? पाण्याची चव लागत नाही, व्यवस्थित वाटत नाही। कधी पाण्याचा बदल त्यामध्ये भरपूर बघायला मिळतो। 2 दिवस चांगलं तर 2 दिवस असं पाणी तुळशी वाटत नाही, असं पाणी तो वापरण्या पुरतं पाणी। पाणी पिल्यामुळे काय पोट दुखतं वगैरे, काय पोटाचा काय त्रास? ते तर 100% होणारच ना। आता असं पाणी दिसल्या माणसाला त्या प्रमाणात पिऊशी वाटेल का पाणी? दुसरीकडे मात्र खुद्द नगर परिषदेमध्येच वॉटर फिल्टर बसवण्यात आलेले आहेत। गेली काही महिन्यांपासून तेही बंद पडलेले आहे। यामुळे सर्व कर्मचाऱ्यांसह पदाधिकारीसुद्धा नळाचं पाणी न पिता बाहेरून विकत पाण्याच्या बाटल्या आणून पित आहेत। म्हणजेच यांचाही त्यांच्याच त्या शुद्ध पाण्यावर विश्वास नाही। नगरपालिका एका अर्थानं नागरिकांच्या डोळ्यात दिवसाढवळ्यात धूळ फेक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की आम्हाला योग्य TDS असलेले व पिण्यास योग्य असलेले शुद्ध पाणी द्या, नाहीतर नगरपालिकेतील फिल्टर बंद ठेवून तुम्हीही आमच्यासारखेच नळाचे अशुद्ध पाणी पिणे सुरू करा। असे झाल्यास तर नागरिकांचा त्या अशुद्ध पाण्यावर शुद्ध पाणी म्हणून विश्वास बसेल। याचबरोबर बऱ्याच ठिकाणी वाल खराब झाल्यानं त्यातून पाणी बाहेर येते, त्यात डुकरे कुत्रे व अन्य प्राणी बसतात, त्यात आंघोळ करतात, तेच पाणी पितात आणि शेवटी तेच पाणी नळावाटं नागरिकांना येऊन त्यांचेही आरोग्य धोक्यात येत आहे। अशा सर्व वॉलचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून नागरिकांची सुटका करावी। नगर परिषद साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत थुंकणे हा गुन्हा समजते, तर आपल्याच कार्यालयात मात्र सर्वदूर पिचकाऱ्यांचे साम्राज्य पसरलेले दिसते। यातून नगर परिषद प्रशासनाची दुटप्पी भूमिकाही दिसून येते। मित्रांनो, एका कुटुंबाला पिण्याच्या पाण्यासाठी दिवसाला किमान 50 रुपये खर्च येतो, कारण ते दररोज 4 विकत घेतात, म्हणजेच महिन्याला 1500 रुपये खर्च होतात। शिवाय नगरपालिकेची पाणीपट्टीचे बिल तेही असतेच। ते थकले तर त्यावर शास्तीचा बोजा असतो, म्हणजेच नगरपालिका नागरिकांची फक्त लूट करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तरी पालिका प्रशासनानं नागरिकांचा व समाज माध्यमांचा आवाज न दाबता पालिका प्रशासनाच्या कामात बदल घडवून आणावा, अशीच मागणी जोर धरताना दिसत आहे। मित्रांनो, आजचं बातमीपत्र संपलं। दक्ष टाइम्स, श्रीगोंदा।